नमस्कार, मी केतन शहा। अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे। ज्या ज्या ठिकाणी पार्किंगसाठी अंडर जागा दिलेली आहेत नकाशामध्ये, बांधकाम परवानगीमध्ये, तिथं लोकांनी सगळे दुकानं थाटून किंवा गोडाऊन तयार करून ते भाड्याने दिलेले आहे, हे बघणं काम त्या वेळेच्या तिथल्या इन्स्पेक्टरचं आहे। बांधकाम परवाना देतानंतर त्याचा उपयोग तसा व्यवस्थित झाला आहे का नाही आहे ते बघणं काम आहे। संभाजी तलावामध्ये बोटिंग चालू केलं होतं, पण ते बोटिंग सध्या बंद अवस्थेत आहे। तिथं जलपर्णी चालू आहे, जलपर्णी 3 वेळा काढली आणि पुन्हा जलपर्णीचा गटरीचं पाणी येत असल्यामुळं जलपर्णी अद्यापसुद्धा तशीच आहे। म्हणजे तिथे 12 कोटी रुपये खर्च करून सगळं सुशोभीकरण केलं होतं, आज तिथं एवढी दुर्गंधी आहे की तिथं कुणाला जातासुद्धा येत नाही आहे। इंदिरा गांधी स्टेडियमचं फक्त क्रिकेटची पिच व्यवस्थित झालेली आहे, पण त्याच्या आजूबाजूचा परिसर, संपूर्ण स्टेडियमच्या आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा वरच्या कॉलमच्या आज सुद्धा गिलाव पदचाराच्या डोक्यावर पडत आहे। रंगरंगोटी व्यवस्थित झालेली नाही आहे, वरचे ड्रेनेजचे पाईप सगळे व्यवस्थित जोडले गेलेले नाही आहे वरच्या टॉयलेटचे, आणि तिथे 2 कबड्डीचे ग्राउंड, 2 खो खोचे ग्राउंड आणि 2 व्हॉलीबॉलचे ग्राउंड हे सुद्धा अद्याप चालू झालेले नाही, त्याच्यावर सुद्धा 1,00,000 रुपये खर्च झालेला आहे। हे सर्व असताना आपल्याला वाटतंय की बाबा नुसतं फोटो येतोय की हे काम झालेलं आहे, पण ॲक्च्युली अनेक कामं त्याच्यामुळे असे पेंडिंग आहेत। आज इंद्रभवनचं सुशोभीकरणाचं काम केलं व लगबगीने तिथं सगळे ऑफिसेस शिफ्ट केले, पण ते रंगभवनचं कामसुद्धा अद्याप अर्धवट आहे। तिथं अजून लिफ्टचं काम झालेलं नाही आहे। वाळूनी जे ब्लास्ट केलं होतं त्याच्यामुळं ऐतिहासिक इमारत बऱ्याच ठिकाणी डॅमेज झालेली आहे। त्या जबाबदार कोण आहे ते मी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं पाहिजे आहे की आमची ऐतिहासिक इमारत आहे, वारस साहेबांनी बांधलेली इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये सुशोभीकरणाची ऐवजी दुरुपीकरण झालेलं आहे, हे सुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे। 60% ट्रॅफिक सिग्नल आहे सोलापुरातले बंद अवस्थेत आहेत, 4 किंवा 5 सिग्नल चालू आहेत, बाकी सगळे सिग्नल बंद अवस्थेत आहेत। त्या सिग्नलवाल्याला मेंटेनन्स दिलं होतं, त्या मेंटेनन्सवाल्याचा असा करार केला होता की तुम्ही इलेक्ट्रिक पोलवर जाहिरात लावा, त्याच्या इन्कममधनं तुम्ही ते मेंटेनन्स फुकट करा। असं मेंटेनन्स होऊ शकत नाही, त्याचं व्यवस्थित जबाबदारी देणं गरजेचं आहे। अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर केलेले आहेत, कुठल्याही नगरसेवकांनी सांगितल्यावर तिथं स्पीड ब्रेकर केलं जातं, कुठल्याही नियमामध्ये ते स्पीड ब्रेकर झालेले नाही आहे। अनेक ॲक्सिडेंट होऊन काही काही लोक तिथं दगावलेसुद्धा आहेत, स्पीड ब्रेकरसुद्धा व्यवस्थित नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो। सिटी बस अवस्थेची अवस्था तुम्ही बघतच आहात, सिटी बसचे जे थांबावे आहेत बस स्टॉप, त्या बस स्टॉपवर फक्त जाहिरात चालू आहे, तिथं बस येत नाही किंवा पॅसेंजर थांबत नाही किंवा पॅसेंजर चढत नाहीत, ही अवस्था सगळ्या बस स्टॉपची केलेली आहे। त्याच्यावर सुद्धा आमदार खासदार फंडातून 1,00,000 रुपये खर्च केला गेला होता, हे सुद्धा तसेच अवस्थेत आहेत। CCTV कॅमेरे आज 5 वर्षापूर्वी करायचे होते, आताच करायचं काम चालू केलेलं आहे आणि ते काम चालू करताना सुद्धा सगळं कटरने रोड हे कट केले जातात व ते एकमेकांना केबल तिथं फिरवली जाते VIP रस्ते। श्रोते हो नमस्कार, तात्पुरता एवढाच, पाहूया पुढील पंचनाम्यात।